मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याला देशाच्या आर्थिक राजधानीशी जलद गतीने जोडण्यासाठी प्रस्तावित नागपूर मुंबई समृद्धी शीघ्र संचार द्रुतगती मार्ग म्हणजेच समृद्धी महामार्ग नाशिकच्या इगतपुरी व सिन्नर तालुक्यातून जात असून ठेवलाय त्यांनी आपण देवळ्याच्या आडवाट डोंगरचरी ह्या विभागात आहोत. इथं आपल्या पाठीमागं इथं मोठ्या प्रमाणावर इथं समृद्धी महामार्गाचं काम चालू असताना इथं खडीक्रेशरचा प्लँट उभा आहे आणि ह्या खडीक्रेशरच्या प्लँटकडं येणारा जो रस्ता आहे आणि त्याच्या शेजारचे जे शेतकरी त्या शेतकऱ्यांची काय अवस्था झालेली आहे ह्या पिकांवर. ह्या ज्या खडीक्रेशरची जी धूळ उठते ती धूळ ह्या पिकांवर बसल्यामुळं ह्या पिकाची नुकसान झालेली आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या तोंडूनच आपण जाणून घेऊ का नेमकी काय ह्या खडीक्रेशरमुळे तुमची काय नुकसान झालेली. अहो सगळे भाताची सगळी नुकसान झाली. हायवे रस्त्याची धूळ उडते. अखी सगळी पिकाची बेकारी. भात बीत झाले नाही काहीच नाही. पिकावर सगळं हानी बसला. पिकावर म्हणजे धूळ बसल्यामुळं नुकसान झाली. नुकसान झालेली. नुकसान झालेली पिकांची. मग ही जी नुकसान झाली तर ह्या नुकसानीच्या बद्दल हा जो प्लांट इथं उभा केलेला आहे समृद्धी महामार्गाचा त्यांच्याकडून तुम्हाला काही नुकसान भरपाई मिळाली का. काहीच नाही भेटली. काहीच मिळाली. मोऱ्या बिरी टाकल्या ते पाण्याचं सगळं बांधून फुटून गेले. भात झाले नाही काही नाही. म्हणजे त्या मोऱ्या टाकल्यामुळं मोठ्या प्रमाणावर पाणी आलं आणि साठ्यामुळं काही भातच झाले नाही. म्हणजे बांध तुटून गेले. बांध तुटून गेले. त्यांनी रस्ता बनवला ना त्याचे सुद्धा आम्हाला पैसे दिले नाही. त्यांनी मधून टाकले गेले रस्ता. म्हणजे रस्ता जो मधला त्याच्यामध्ये बी आमचे बात क्षेत्र गेलेले. म्हणजे रस्त्यामध्ये तुमचं क्षेत्र गेले. हा क्षेत्र गेले. त्याचे पैसे दिले नाही. पैसे दिलेले नाही. जी भात नुकसान झाली त्याचे बी पैसे दिलेले नाही. त्याचे पण क्षेत्राचे पैसे दिलेले नाही. हा आपल्या बरोबर दुसरे पण शेतकरी त्यांचं इथं क्षेत्र आहे. त्यांचा गट नंबर काय हे विचारू आणि त्या गट नंबर मध्ये जे भात पीक उभा आहे त्या भात पिकाविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊ. बोलले भाताचे सगळे नुकसान झालेले. भाताचं सगळे नुकसान झालेले. भात सगळं वाहून गेले. सगळं भात सगळं वाहून गेलेलं आहे. तिथे भात वाहून गेलाय. आणि आता जे इथं या गाड्या म्हणजे जे वाहन जातात त्या वाहनांमुळे काय त्याचा दुष्परिणाम तुमच्या पिकांवर झालेला आहे. तिथून ते म्हणजे जेव्हा गाडी येते ना तेव्हा धूळ बिळ त्याच्यावर बसती तर ते जे भात हे आहे ना ते लाल तर नाफिक नाफिक होऊन जातं. त्याच्यामुळं म्हणजे नासाड होऊन गेलेली आहे. त्याच्या किती टक्के नुकसान झाले तुमच्या पिकाचं. नुकसान झाले. वीस एक पोत्याचं तरी नुकसान झालं. वीस एक पोत्यांचं नुकसान झालं. मग मला एक सांगा इथं जो प्लांट उभा केलेला आहे जो समृद्धी महामार्गाचा प्लांट आहे त्या ज्या ठेकेदारांनी हे घेतलेलं आहे काम घेतलेलं आहे त्या ठेकेदाराकडून तुम्हाला काही नुकसानीचं काही भरपाई मिळाली का. नाही मिळाली. काही भेटले नाही. मग तुम्ही त्याला अशी काही विचारणा केली का. काही त्याच्याबरोबर तुम्ही संपर्क केलाय का. का बाबा तुमच्या ह्या प्लांटमुळं आमच्या पिकाची इतकी नुकसान झालेली आणि मग आमची इतकी नुकसान होत असताना तुम्ही काही आम्हाला तुटपुंजी का मदत करावी असं तुम्ही त्यांच्याशी बोलले का कधी. नाही अजून कधी बोललेलं नाही एवढं. हा परंतु तुम्हाला त्यांनी बाकी मदत केलेली नाही. केलेली नाही. काही भेटलं. हे होते आपल्या बरोबर शेतकरी का ज्यांची खरोखरच एका अर्थाने एकीकडे चार वर्षे सलग दुष्काळाचा सामना करत असताना आता ह्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं इथं शेतकरी अडचणीत आलेला आहे. म्हणजे सलगच्या ह्या नापिकी जीवनात शेतकरी एकीकडे आत्महत्या करतोय आणि दुसरीकडे एकंदरीत कुठंतरी त्याला मदतीचा हात सरकारचा पाहिजेत. तर सरकारचा मदतीचा हात तर राहिला बाजूला परंतु हा जो सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्ग क्षेत्रामध्ये आज हे आता आपल्या पाठीमागे जे भात पीक आहे ह्या भात पिकावर हा जो प्लांट इथं उभा केलाय त्या प्लांटची जी धूळ उठती ती धूळ त्या भातावर बसल्यामुळं 20 ते 25 पोत्याचं नुकसान झालेलं आहे असं ह्या शेतकऱ्यांचं एकंदरीत नुकसान होऊन देखील ह्या जो तो प्लांट आहे या प्लांटवाल्यांनी यांना कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही अथवा सरकारने यांच्याकडं कुठल्या. आता जे मला एक सांगा शतक आता जे पंचनामे चालू आहे जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचे पंचनामे झाले का. मग काहीच नाही झाले. मग सरकारकडून तुम्हाला
या पंचनाम्याचं काही मदत मिळाली का? काहीच नाही, आम्हाला मदत नाही भेटली. उलट आमचंच बात क्षेत्र त्याच्यामध्ये गेलेले. हे माल बी गेलं आणि रस्ता बी बनवला त्यांनी. आता नुकसान बी केलं, जे नुकसान पंचनामे, ते पंचनामे झाले का? काहीच नाही. पंचनामे सुद्धा झाले? काहीच नाही. म्हणजे एकीकडे सरकार म्हणतंय का तुम्ही फोटो काढा आणि आमच्या वेब पोर्टलला टाका, तुमचे पंचनामे ग्राह्य धरले जातील आणि तुम्हाला हेक्टरी, म्हणजे आता राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे का? राष्ट्रपती राजवट लागू होत असताना राष्ट्र म्हणजे जे आपले राज्यपाल आहे यांनी हेक्टरी 8,000 रुपये रक्कम देण्याचं कबूल केले, परंतु असं असताना ह्या गोरगरीब जनतेचे पंचनामे झाले नाही. मग जर पंचनामे जर झाले नसेल तर मग हे हेक्टरी 8,000 रुपये काय, जी तुटपुंजी रक्कम आहे ती ह्या शेतकऱ्यांना कशी मिळणार, हा खरा प्रश्न. इथं ह्या समृद्धी महामार्गाच्या शेजारीच देवाडे गावातच इथं आपल्याला बघायला मिळालाय. वृत्तसंकलन विभाग, जनमत मराठी न्यूज, अशिक.